कोगनोळी तारीख 13 कर्नाटक राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री शशिकला जोल्ले यांनी कोगनोळीला भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी कैलासवासी अण्णासाहेब मेंगाने व कैलासवासी प्रकाश पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करून सांत्वन केले. यावेळी त्यांनी कोगनोळी येथील आदर्श पुरस्कार मिळालेल्या अंगणवाडीला भेट देऊन अंगणवाडीची पाहणी करून अंगणवाडीमध्ये राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. यावेळी अंगणवाडी शिक्षिका मंगल गायकवाड यांनी अंगणवाडीमध्ये राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी मंत्री जोल्ले यांनी संपूर्ण अंगणवाडीची पाहणी करून तेथे लहान मुलांच्यासाठी राबवण्यात आलेल्या शैक्षणिक पद्धतीचे कौतुक करून शिक्षिका व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी कोगनोळी येथील कट्टर भाजपा कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, धनाजी कागले, सचिन निकम, सुजित माने, विद्या वटकर, प्रीतम शिंत्रे, अमित गायकवाड, विजय पाटील, वैभव पाटील, सचिन पाटील, आनंदा हंचनाळे, कुमार वटकर, अरुण पाटील, बबलू पाटील, तौसिफ मुल्ला यांच्यासह अन्य मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.